शिवसेनेचा ताबा मिळवला आणि तोच विचार त्यावेळेपासून आजही माझ्या मनामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की मी केवळ माझी निवडणूक बघत नाही किंबहुना माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात आपल्याला निवडून आणतात त्यांची निवडणूक ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला ती निवडणूक जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही, मी माझी पोझिशन बघत नाही, ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा मी विचार करत नाही. केवळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नाही, आज सुरेश साळवी कदाचित तिथं रामपूरच्या आले नसतील, पप्या इथे आहे, त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळे कदाचित ते आले नसतील, आलेत, त्यांना विचारा. त्यांची एक पोटनिवडणूक होती ग्रामपंचायतीची, मी पालकमंत्री होतो आणि पोटनिवडणुकीकरता मी प्रचारला गेलो म्हणून माझ्यावर मुळे भाऊ खूप मोठी टीका झाली. काय पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकरता प्रचारला आला? प्रश्न ग्रामपंचायत निवडणूक कुठली हा नव्हता. तर जो कोणी पोटनिवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्यानं मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खासदार खाल्लेले आहेत, त्यामुळे त्याला सुद्धा निवडून आणणं माझी जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं आपण सातत्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागं कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले, आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकार्यांना कधी पुढे करून मी मग काही मागं उभा राहत नाही. त्यावेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या त्यावेळेला भास्कर जाऊ स्वतः मैदानामध्ये उभा असतो, स्वतः भाड्याचे तट्टू आणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही, आपल्या कुटुंबियांना मागे ठेवत नाही. माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात, कधीही पाठीमागे नसतात. आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं परवा, बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतं ना माझी सगळी मुलं बाळ पुतणे बितणे रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवळी सगळे होते ना का? तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं होतं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आजचा मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं, खरंच माझे डोळे भरून आले, मी एकदम सद्गतीत झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुनके आवरत नव्हते पण मी स्वतःला आवरलं, मी आवरलं. ज्याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही हे लक्षात ठेव, जो तुझ्या बापानं कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो, सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात, पण माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकीबाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन असलाद्य भाषेचा शब्दप्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर जाधवने कोणाच्या तरी लेकीबाळींबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वर्मी बसतात आणि ते बसायला पाहिजेत का नाही बसायला पाहिजेत? पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द या ठिकाणी ती प्रथा राखलीस, त्याबद्दल मुलगा म्हणून तुझा मी जाहीरपणे कौतुक करतो या ठिकाणी. मित्रांनो, काय झालं?
काय झालं काय, थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय, फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्त्वाचंच आहे. काय या भानगडी आम्ही काय कोणाच्या जीवावर केल्या? आम्ही आमच्या जीवावरच केल्या. कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल आणि मग आपण ते सगळं करायचं, हे काय ठरलेलं काहीच नव्हतं. किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं, भांडण नव्हतं. परंतु गेले 1.5-2 वर्ष ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्यानं बोललं जातंय, हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही? यांना त्याच शब्द कधी कधी उत्तर द्यायचं नाही? दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतं बाहेर बॅनर?